गाईज, कसे आहेत सगळे? मजेत ना? मी पण खूप मस्त. सो आत्ता रात्रीच्या 10:30 वाजले ते, अँड तुम्हाला तर दिसत असेल मी तयार होऊन बसलोय. तर ऍक्च्युली आजचा ब्लॉग थोडा स्पेशल असणार आहे, कारण आज मी निघालोय सबका मालिक एक अर्धातच शिर्डीच्या साईबाबांचं दर्शन घ्यायला. तर झालं असं की दुपारी माझ्या मित्रांचा फोन आला आणि ते म्हणाले की आम्ही शिर्डीला निघालोय, सो तू येशील का? मी बोललो ठीक आहे, जाऊया. तर आता सर्व तयारी झालेली आहे, मित्र गाडी घेऊन येत आहेत, तसे ते जसे येतील तसे आपण लगेच निघणार आहोत. तर चला आजच्या या ब्लॉगला सुरुवात करूया. सो गाईज, सगळे मित्र आलेले आहेत. मयूर आकाशला साडे 11 होऊन गेले ते आणि आम्ही निघालोय. आता आम्ही मुंबईत पोहोचलोय, तर इथून असेच आम्ही मुंबई नाशिक हायवेने जाणार आहोत. जरा तुम्हाला हवे असेल तुम्ही कल्याणवरून पण जाऊ शकता, पण कल्याणला खूप ट्रॅफिक भेटतं म्हणून आम्ही ह्या रूटने जाणार आहोत. बट मुंबई म्हटलं की कोणत्याही रूटने जावा, थोडं ट्रॅफिक तर भेटेलच मुंबईतनं बाहेर जास्तपर्यंत. सो इथेही थोडं आहे. आता आम्ही मुंबई नाशिक हायवेचा पोहोचलोय. तर इकडे पार्टी जे इकडे आहे मुंबई आणि हा पुढे जातो नाशिकला. मित्रांनो, रात्रीच्या वेळेस हायवेवर गाडी चालवायची मजाच काय वेगळी आहे. बाईकवरती थंड थंड हवा लागते, इतकं मस्त वाटतं आहे ना. हायवेला लागल्यावर थंडी पण जाणवते. तसं आम्ही ऑलरेडी स्वेटर वगैरे घातलेलेच आहेत, बट स्टील आता थंडी थोडी जास्तच फील व्हायला लागली आहे. जेव्हा पण तुम्ही बाईकवरून लॉंग रूटला जात असाल तेव्हा एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की लॉंग रूटला जायच्या आधी बाईकची पूर्ण सर्व्हिसिंग करून घ्या. फॉर एक्झाम्पल, जर आता मी 100 ते 150 किलोमीटरच्या वर पूर्ण राईड करत असाल तर नॉर्मल सर्व्हिसिंग ते करा. आणि त्याचा डाऊन काही लॉंग रूट असेल तुमचा आणि शेवटचे किलोमीटर तर पूर्ण सर्व्हिसिंग करून घ्या, की बिकॉज जेव्हा काही प्रॉब्लेम येतो. आता आम्ही कल्याण टोल नाक्याच्या जस्ट पुढे थांबलोय आणि आता टेम्परेचर 22 डिग्री आहे आणि खरंच खूप थंडी लागायला लागली, कारण बाईक चालवताना स्पीडमध्ये हवा लागतं आणि त्यावेळेस एकदम जास्त हात वगैरे सुंब पडतात. म्हणून आता आम्ही थांबलो इथे एका दुकानापाशी आणि बाकीची गँग बघा ग्लव्स घेत आहेत ते लोक, तर हातांना थोडं तरी आराम भेटेल. आणि इथूनच आता थोडं पुढे गेलं मी एक हॉल्ट घेऊ चहा पाण्याचा. थंडीची पूर्ण फिट तयारी केली, टोपी वगैरे घालून आणि आताच पॅट्रोल केलं गाडीत. सो आरामात आहोत आपण. आत्ता 1:30 गेले, जवळपास 2-2.25 तास झाले आम्ही गाडी चालवतो. आत्ता आम्ही तो हॉटेल सहाराच्या इथं एक टी ब्रेकसाठी थांबलोय. सो आता 2:30 आणि आता आम्ही इथं बाबाचा ढाबा यायचं इथं थोडा नाश्ता करण्यासाठी थांबलोय. आम्ही कसारा घाट उतरून पुढे आलोय. ऍक्च्युली झालं असं की दोन्ही पण आमचे रायडर थोडे थकलेले. सो कसाऱ्यावरून कसारा घाट जसं सांगतो त्याच्या डाव्या बाजूला तिथे घाटनदेवीचं मंदिर आहे आणि तुम्ही बघू शकता. बघा, हे माझे पाठी जे आहे ते घाटनदेवीचं मंदिर आहे आणि इथं आजूबाजूला मंदिराच्या परिसरात असे पूर्ण बाकडे वगैरे लावलेले आहेत भक्तांसाठी किंवा इतर जे पण प्रवासी जातात त्यांना आराम करण्यासाठी. सो आमचे दोन्ही रायडर तिथे आता आराम करता येतो थोडा आणि मी आणि मयूर फिरतोय इथे. देवीबद्दल सांगायचं झालं तर ऍक्च्युली या घाटातली देवी पण बोलतात. व या देवीमधलं अशी प्रथा आहे की इथून जे कोणी येतात ते दर्शन घेतात इकडे, आणि जे इथले गावातले लोक आहेत ते येतात, पाया वगैरे पडतात व पाठीमागे झाडं वगैरे वनभोजन करतात व देवीला निवेद देतात. तिला घाटन देवी बोलतात, म्हणजे घाटातली देवी. अजून एक छोटी देवी आहे ती खाली आहे, ते दरीवरती आहे, पण ही कशी बाहेर आहे म्हणून लोक त्यांना दर्शन घेतात. हा नाशिकचा टोल नाका जस्ट क्रॉस केला
आणि तिथेच आम्ही थोडंसा सेकंड टी ब्रेक घेतला आहे. म्हणजे जवळपास हा आमचा चौथा ब्रेक आहे. घाटनदेवीच्या इथून आम्ही 6 वाजता निघालो. जवळपास 2 तास तिथे आकाश दादा आणि राहुलने आराम केला होता. 10 राईट घेऊन इथून गोती मार्गे शिर्डीला जाणार आहोत. जवळपास चांगले 7 झालेत आणि सूर्य उगवण्याची वेळ झाली आहे. बघू शकता डोंगराच्या पाठी आपण बोलतो सकाळचं तांबड फुटले ते खूप सुंदर दिसते इकडे डोंगराच्या पाठी. इथून शिर्डी जवळपास 100 किलोमीटर लांब आहे. तर आम्ही 1.5 ते 2 तासात पोहोचू तिथे. आम्ही एवढे एक्साइटेड फर्स्ट टाइम शिर्डीला आलोय. भांडी बिंडी कसं लावा त्यांना भाई कॅशलेस इंडिया मुंबईवरून शिर्डीला येताना रस्त्यात आपल्याला बाबांचं दर्शन घेण्यासाठी पदयात्रा करून येणारे असे अनेक साई भक्त भेटतात. पालखी घेऊन निघालेल्या या साई भक्तांना बघून असं वाटतं की प्रत्यक्ष साईबाबाच आपल्या सोबत आहेत आणि तेच आम्हाला शिर्डीला घेऊन चालले आहेत. हे साई भक्त साईंची पालखी घेऊन शिर्डीला पायी चालत येतात. ही श्रद्धापूर्ण परंपरा आपण तरुण पिढी व येणाऱ्या पिढ्या अशीच भक्तिभावाने निभावत राहूया. पावलोपावली अशा अनेक साईंच्या पालख्या पाहून माझ्या मनात उत्साह खूप वाढला आहे. मला असं वाटतं की कधी एकदा तो शिर्डीला पोहोचतोय आणि साईबाबांचे दर्शन घेतोय. फ्रेश होऊन निघालोय साईबाबांचं दर्शन घ्यायला. मित्रांनो, जेव्हा तुम्ही इथं जाणार इथं लेफ्ट साईडला जिमची चावडी आहे, इकडे राईट साईडला हजी अब्दुल्ला बाबाच कॉटेज आहे. बाबांचं दर्शन घेण्यासाठी 2 रांगा आहेत. हे जे बघताय ते तुम्ही पेड पास सेंटर आहे. इथून तुम्ही 200 रुपयाची तिकीट घेऊ शकता. त्यानंतर तुम्हाला गेट 1 ने बाबांचं दर्शन घेण्यासाठी जावं लागेल आणि इथेच पुढे फ्रीजचं दर्शन घेण्यासाठी रांग असते. कोविडमुळे आता शिर्डीचा जो लाडूचा प्रसाद असतो तो आता इथं भेटत नाहीये. सो तुम्हाला जर काही घ्यायचं असेल तर ते बाहेरून दुकानातूनच घ्यावं लागेल. ठिकठिकाणी अशा लाईव्ह LCDs लावलेल्या आहेत जिथं साईबाबांचं लाईव्ह दर्शन तुम्ही घेऊ शकता. मित्रांनो, दर्शन वगैरे झालं आमचं. ऍक्च्युली आतमध्ये आम्ही खूप एन्जॉय केली, खूप मजा केली तिकडे. खूप बरं वाटलं बाबांचं दर्शन घेतलं आम्ही. खूप म्हणजे खूप बरं वाटलं. सो जर का तुम्ही दर्शनासाठी येत असाल तर काही रूल्स आहेत तिथले. तुम्ही आतमध्ये तुम्ही आतमध्ये दर्शनाला जाताना मोबाईल किंवा बॅग काहीच कॅरी करू शकत नाही आहात. पेड दर्शन तुम्हाला करायचं असेल तर तुम्हाला 200 चा एक पास पेड पास घ्यावा लागेल. त्या थ्रू तुम्ही एक गेट नंबर 1 जरा म्हणजे रिलेटिव्हली कमी वेळात दर्शन होईल. आणि जर का तुम्हाला फ्री दर्शन हवे असेल तर फ्री बायोमेट्रिक पास काढावा लागतो. त्यासाठी तुम्हाला कोणतं गव्हर्नमेंट इश्यू ID कार्ड लागेल, जसं की आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स किंवा पॅन कार्ड इत्यादी. त्या लाईनला जवळपास म्हणजे गर्दीवर डिपेंड करतो कोणत्या दिवशी तुम्ही याल. पण होपसो 3 ते 4 तासात होऊन जाईल तुमचं दर्शन. आणि इथेच जर का तुम्हाला फ्रीमध्ये जेवण भोजनाची सोय पण आहे. मेगा किचन साई प्रसाद आलं आहे तिथे आपल्याला
फ्री मध्ये महाप्रसाद दिला जातो आणि इथे आजूबाजूला थोड्या दार्शनिक गोष्टी पण आहेत त्याही तुम्ही बघू शकता. आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडेल. सो आता आम्ही घरी जायला निघतोय. तुम्हाला एक इंटरेस्टिंग गोष्ट दाखवतो. ह्या बघा, ह्या आहेत आपल्या जुन्या काळातील उसाच्या रसग्रंथी. त्यांना हे तासामध्ये रसाचं लाकडाचं रस गाळण्यासाठी असायचं. बाजून असा बैलाच्या ओशिंडावरती ते लाकूड ठेवून बैल बाजून गोल गोल फिरायचा त्याच्या आणि रस गाळायचा. सो इथे तुम्हाला ह्या अशा रसग्रंथ्या खूप पाहायला भेटतील. हे एक दुसरं दृश्य हे बघूनही खूप आनंद होता की हे लोक अजून पण बैलांचा वापर करूनच शेती करता येते. सो गाईज, फायनली आता घरी येऊन आंघोळ वगैरे करून मस्त की फ्रेश झालोय. मी 7:15 आसपास दिव्याला पोहोचलो. सो आशा करतो की तुम्हाला आजचा हा स्पेशल ब्लॉग आवडला असेल. व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तर असेच नवीन इंटरेस्टिंग मराठी मध्ये ब्लॉग्स बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला आजच्या व्हिडिओ मधल्या कोणत्या गोष्टी आवडल्यात त्या खाली कमेंट करून मला नक्की कळवा. मला आवडतील त्या वाचायला. सो आजच्या ब्लॉगसाठी एवढंच. मिळूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत ॲज ऑलवेज स्टे फिट, बी क्रेझी, लव्ह युअर सेल्फ, नेव्हर गिव्ह अप अँड डू व्हॉट एव्हर इट टेक्स. माय लव्हली फ्रेंड्स.